नमस्कार शेतकरी मित्र हो, मी रोहन हो, आपण पाहता शेती संगोपन। आपल्या शेती संगोपन चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटणे दाबा, जेणेकरून येणारे आपले सर्व व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील। चला तर आज आपण पाहणार आहोत शेळीपालन, जे अशी शेळीपालन की ज्याची सुरुवात एका शेळीपासून झाली आहे आणि आज त्याचे रूपांतर 15 ते 20 शेळ्यामध्ये झालेले आहे। तर आज आपण पाहणार आहोत दत्ता कायळ्यांचे शेळीपालन। नमस्कार, तुमचं नाव सांगा। दत्ता कुबेर काळे, जांभुळणी, तालुका मान, जिल्हा सातारा। तुम्ही हा व्यवसाय शेळीपालन व्यवसाय कधीपासून करताय? मला 2 वर्ष झाले मी शेळीपालन करतोय। आणि कसं आहे, माझ्याकडे मी गावरान शेळ्याच करतोय। मी आफ्रिकन भोर किंवा बिट्टल कुठल्या जाती शेळ्याचा काही व्यवसाय करत नाही। आपलं कसं आहे, चांगल्या पद्धतीनं म्हणजे मला साधारणार्थ माझ्याकडे 10-15 शेळ्या आहेत। काय रानात गेले वेलेल शेळ्या तिथं आहे त्या घरी। मला वर्षाला 1-2 लाख रुपये उत्पन्न होते बघा। म्हणजे तुम्ही सर्व शेळ्या ह्या देशी शेळ्या पाळताय? देशी देशी, पूर्ण देशी शेळ्या पाळतो। तुम्ही ह्या शेळ्या पहिल्यांदा कुठून बाहेरून खरेदी करून आणल्या होत्या का? खरेदी नाही, घरच्या शेळ्यात। आणि आम्ही काय करतो, बोकडे विकतो आणि पाठी तेवढे ठेवतो। अच्छा अच्छा, मग तुम्ही शेड वगैरे कसं नियोजन केलंय शेडचं? शेड बनवायचं आता चाललंय, म्हणजे बिट्टल वगैरे घ्यायचं चाललंय। आणि मी कसं आहे माहिती आहे का, आपल्या शेळीला खुराक चांगला असतोय, त्यामुळे आपल्या शेळीला 3-3 करडे होतील प्रत्येक शेळीला। म्हणजे प्रत्येक शेळी प्रत्येक वेताला 2 किंवा 3? प्रत्येक वेताला आपल्या प्रत्येक शेळीला 3 करडे होतील, गावरान असून सुद्धा। अच्छा अच्छा, म्हणजे आपलं खुराक कसं असते, आपल्याला आपण कसं खपरी पेंट देतो प्रत्येक गाभण शेळीला। 3 महिने झाले ना गाभण शेळीला खपरी पेंट देतो, डेली 250 ग्रॅम खपरी पेंट संध्याकाळी। सकाळी उठल्यापासून तुम्ही त्याचं कसं कसं नियोजन करता, तुमचा दिनक्रम काय? दिनक्रम काय तेव्हा, माझी ॲपल झाडची, ॲपल बोर्डची 400 झाडं आहे ती दुष्काळी भागात असून। तुम्ही बघा, ही एवढा आणला बघा भिंडा, मी झाडं डायरेक्ट छटून आणतो। मी बोराचा विचार करत नाही, बोराचं किती पैसे होतील आणि काय असे हिशोबाने मी करतो। तुम्ही त्याला ओला चारा वगैरे खाऊ घालता का? ओला चारा गवत आहे सगळं आहे, लसूण घास आहे, मेथी घास आहे, आपल्याकडे तुती बी आहे, सगळं आणतो आपण। ठीक आहे, ओला घास तुम्ही कुठून विकत आणता का? नाही नाही, आपल्या रानातून आणतो। आपले कसं आहे, रानातून आणतो आपण, विकत वगैरे काय नाही, आपण फक्त पेंडच विकत आणतो। या शेळ्यानं कोणता आजार वगैरे होतो का? नाही रे, डॉक्टर येते, लसीकरण करतो ना, महिन्यातून एकदा लसीकरण ही करतोच। म्हणजे प्रत्येक महिन्याला ह्या शेळ्यानं लसीकरण? बाबा सर्दी पडसं, जसं माणसाला आजार होतो तसं जर आजार झाला तर आपण त्यांना डॉक्टर बोलवतो, डॉक्टर नियोजन सांगतील, त्यांच्या हिशोबानं लसीकरण करतो। ह्या व्यवसायामध्ये सर्वात जास्त कोणत्या गोष्टीवर लक्ष, म्हणजे जबाबदारी लक्ष देणं गरजेचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं वेटमध्ये, करडाचं जी वेट आहे त्याच्यावर जबाबदारी आहे। करडाचं वेट वाढलं पाहिजे, कुठली शेळी कवा फळली किंवा कवा येणार आहे ही सगळं लक्षात पाहिजे। ह्यात महत्त्वाचं सगळ्यात एक पॉईंट आहे। पावसाळ्यात करडांसाठी तुम्ही काय नियोजन करता? पावसाळ्यासाठी आम्ही काय, आमचं शेडच आहे की घरापाशी शेड आहे, तिथं कोणतो त्याचं काय नाही। आणि हे करडं जे असते ते किती दिवसानंतर खायला सुरुवात करतात? करडं 40 दिवसानंतर खायला सुरुवात करतात। मग करडं ज्यावेळेस खायला सुरुवात करतात त्यावेळेस तुम्ही त्याला काय खाऊ घालता? आम्ही पहिल्यांदा काय हलका हलका चारा चारतो, नंतर आम्ही खपरी फेंड थोडी थोडी टाकतो, एवढी एवढी मोठमोठमोठ टाकतो सगळ्याला। म्हणजे 100 ग्रॅम 50 ग्रॅम? 100 ग्रॅम टाकत नाही, 10-20 ग्रॅम टाकतो पहिल्यांदा सुरुवातीला। अच्छा अच्छा, ती चाटली तरी नाही फरक पडतो। मग ते 40 दिवसापर्यंत काय करडं खात नाहीत तोपर्यंत? 30 दिवसापासून खायला चालू करतात, आपण पेंट वगैरे आहे ना 40 दिवसापासून चालू करतो। जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी काय करावं तुमचं मत आहे? सगळ्यांनी शेळीपालन व्यवसाय करावा, हे आपलं महत्त्वाचं आहे। सध्या बेरोजगार भरपूर आहेत, तर त्यांनी शेळीपालन करावे का? 100% करावे, सगळे नियोजन करून करावे। आणि एकदम 100-200 शेळ्या घेणं, 10-20 शेळ्या घेऊन तिथनं सुरुवात करावी असं माझं म्हणणं आहे। म्हणजे सुरुवात 10 शेळीपासून करावी? 10 नाही, आम्ही तर सुरुवात आमच्याकडे 1 शेळी होती। अच्छा, म्हणजे तुम्ही 1 शेळीपासून सुरुवात केलेली आहे, त्याच्या तुमच्या 15 ते 20 शेळ्या झाले आहेत? 20 शेळ्या झाल्यात। आणि आमचं वार्षिक उत्पादन नुसतं बोकडाचं उत्पादन 1 लाख रुपये, फक्त बोकडाचं कमीत कमी 1 लाख रुपये, पाठी शेळ्या एक तरी एक। ठीक आहे, जर तुम्हाला तुमची बोकडं विकायची असतील, शेळ्या विकायची असतील? बोकडं काय, आम्ही इथंच कटिंगला देतो, आमची बोकडं इथनं नेतील। अच्छा अच्छा, मग तुम्ही कुठं मार्केटला वगैरे जात नाही? काय काय नाही।
म्हणजे तुम्हाला मार्केटला जाण्याची काही गरज नाही शेळी किंवा बोकड विकण्यासाठी? नाही, काही गरज नाही. इथं 480 रुपये किलो मटण मिळत नाही. बोकड कापले की रोख पैसे मिळतात. पहिल्यासारख्या दुष्काळी भागात सुद्धा मटणाला एवढी मागणी आहे. 2 बोकडे कापले तरी मटण मिळत नाही. लास्टला माणसं म्हणतात कापतोय का बाबा, कापतोय तर आमचं खेडेगाव असल्यामुळे ते काय म्हणतात, अरे 20 किलोचं बोकड आहे, 10 किलोचं बोकड आहे, 5 किलो घेणार आहे ते खपल का? कापत नाहीत. पण 2 बोकडे तर पहिल्या तडाक्याला खपतात डेली. ठीक आहे, तुम्हाला कुठं मार्केटला जाण्याची गरज नाही, तुमच्या गावामध्ये त्याची विक्री होऊन जाते. आम्हाला गरज जाण्याची कुठं नाही, आमचा ऑलरेडी माल घरनं जातोय. आम्हाला कुठं मुंबई हे देवणार वगैरे कुठं जायची गरज नाही. ठीक आहे, माणसं आपल्याकडे येतात म्हणजे विचारायला, हे घ्या ते घ्या देत आहे का? आम्ही देत नाही, कुठल्या व्यापाऱ्याला देत नाही. आपण स्वतः देतो 300 रुपये एका बोकडामागं कटिंग करणाऱ्याला देतो. आपण स्वतः उभं राहायचं, पैसे घ्यायचं, मुंडी कातडी सगळं पैसे आपण घेऊन यायचे. हे जे कार्ड आहेत ते अंदाजे किती महिन्यानंतर ते विक्री तुम्ही चालू करता? आम्ही 4 महिन्यानंतर. आता ही 3 महिने, 1 महिना अजून विकत नाही. म्हणजे 4 महिन्याच्या आसपास तुम्ही त्याची विक्री करता? कमीत कमी 5000 रुपये आले तर आम्ही विक्रीच करत नाही. म्हणजे एका बोकडाला कमीत कमी 5000 रेट मिळायलाच पाहिजे. मिळायला पाहिजे. त्याचं कसं असते, कमीत कमी त्या बोकडाला 2000 रुपये खर्च होतो. मग 3000 रुपये नफा जर नाही राहिला तर आपण शेळी पालन करून काय फायदाच नाही. हो, जर आपण एका शेळीचा विचार केला तर सरासरी एक शेळी 14 महिन्यात दोनदा येते ना. तर त्याचा किती नफा होतो 14 महिन्यामध्ये? 14 महिन्यामध्ये नफा होतो. 14 महिन्यामध्ये 2 वेळा विकते. पण करडं विकायला 4 महिने लागतात. म्हणजे टोटल 14 आणि 4 18 महिने लागतात. दोन्ही करडाची ज्यावेळेस 18 महिने पहिली करडं विकून जातात. पण 18 महिन्यात कमीत कमी 1 शेळी 20000 रुपये उत्पन्न येऊन जाते. ठीक आहे, म्हणजे एका शेळीच्या पाठीमागे आपल्याला 20000 रुपये नफा नक्की आहे? नक्की आहे, 100%. ठीक आहे, म्हणजे नवीन जर कोण शेळीपालन करणार असेल तर त्याला हा शेळीपालन फायद्याचा ठरणार नक्कीच? 100%. बिलकुल. बरं, सगळ्या बारीक बारीक गोष्टी लक्ष, कुठल्याला कसं, आपल्या लहान मुलाला जपतो त्याच्यासारखं जपलं पाहिजे, बैल पाहिजे, कोणता आजार आहे काय, सगळं नियोजन पाहिजे, पाणी स्वच्छ पाहिजे, चारा स्वच्छ पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. अच्छा, म्हणजे आपल्या लहान मुलांना जशी जपणूक करतो तशी याची जपणूक झाली पाहिजे. आणि पाहिजे चाऱ्यावरती नियंत्रण पाहिजे. चाऱ्यावर कोणती आळी आहे का हे बघून चारा टाकला पाहिजे. नंतर ती आळी खाल्ली की नंतर पोटामध्ये गेली की पुन्हा तकलीफ होती. म्हणजे परत त्यानंतर शेळ्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण वाढत जाणार. या लहान करडाची तुम्ही कशी निगा राखता? ह्या करडांची आम्ही ही काय शेड आहे ना, वर बैल ना शेड मध्ये ठेवतो. सध्या आता किती दिवस झाले त्यांना? ह्या 3 पिल्लांनी झाले 4 दिवस आणि ह्या पिल्लांनी झाले 8 दिवस. आता एक करडं किती 30 दिवसानं खाणार का? हे 30-40 दिवस घेतात. पण आम्ही 30 दिवसापासून यांना खपरीपेंट चालू करतो. 30 दिवसानंतर? हा, हे करडं आहेत ना, हे करडाचे वजन आता 3 किलो आहे. हा, हे आमचे करडू 3.5 महिने झाले की कमीत कमी याचं 20 किलो वजन होतं. 20 किलोपर्यंत वजन होऊन जाणार. 20 किलो वजन आमचं बेनिफिट होतं. अच्छा, ठीक आहे. म्हणजे ह्याचं मार्केटमध्ये याला किती रेट भेटणार? 20 किलो सरासरी, 20 किलो म्हणजे जिवंत 20 किलो भरतं तरी सरासरी देशी करडू असल्यामुळं 480 रुपये किलो. आमच्यात मटन कटिंग असते तरी सरासरी 5-6000 रुपये तरी होते त्याचे कमीत कमी. व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद.